जन्म किती कठीण जन्म आहेत महाराज, मी उद्या लक्षात राहील ना राहील मला माहीत नाही, पण आज सांगून जातो, जन्म लाज शब्द जो आलेला आहे ना दैवी संपत्तीमध्ये, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश यज्ञस्य, तिथं री शब्द आलेला, री म्हणजे लाज, आणि तो लाज शब्दावर व्याख्यान लिहित असताना ज्ञानोबा राय ह्या जन्माबद्दल लिहितात. लाज म्हणजे एखाद्याला लाजणं, एखाद्याच्या पुढे जाणं, ती लाज नाही. घाण शरीर घेऊन आईच्या उदरामध्ये 9 महिने आपण राहिलो, तिथं खायला काय असतं विज्ञानाने लिहून ठेवलेले आहेत महाराज. नाकी तोंडी कृमी किडे, जी विष्ठा आहे ना आईच्या पोटात तयार झाली, ती विष्ठा 9 महिने त्या गर्भाचं खाद्य आहे हे विज्ञानाने सिद्ध केलं. आतमध्ये काय काय जाणार आहे अन्न, तिथं श्वास नाही त्या मुलाला, त्याचे हातपाय जे तयार होतात, पोट तयार होतं, मस्तक तयार होतं, सगळं तयार होतं, 9 महिने विष्ठा खावी लागते मुलाला. म्हणून जन्म ती ते लाज, जन्म म्हणजे लाज आहे. आणि विष्ठेनं तयार झालेलं शरीर जेव्हा या संसारामध्ये येतं, छाती काढून चालत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, अरे कशाला तू स्वाभिमान करतोस, कोण आहेस तू, काय अवस्था आहे तुझी, गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे, ज्ञानोबाराय सांगतात, ओतीव होऊन असे ते लाजीरवाणे. शब्दांचे प्रयोग लक्षात ठेवा, काय म्हणतो, गर्भ मेद मुसे, मेद म्हणजे चरबी, चरबीचं मूस तयार केलेले आपल्या पोटामध्ये, गर्भ मेद मुसे, आणि त्याच्यात काय रक्त मूत्र रसे, आणि तिथं 9 महिने तुम्हाला राहावं लागतं, ओतीव होऊन असे ते लाजीरवाणे. या जन्मतना तसा जन्म पुन्हा नको हे पाहणं म्हणजे दुःख दोषानुदर्शन. जन्म